नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता पाटील पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची, म्हणजे कशी वाढवायची, तर ते दाखवणार आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला कोणत्या साईजच्या छातीसाठी, म्हणजे छातीच्या मापासाठी किती कटोरी राऊंड पाहिजे, तर ते देखील मी सांगणार आहे. अगदी सविस्तरपणे सावकाश पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी मूळ कटोरी आहे तर ती घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग एक पेपर आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही कुठलाही पेपर घेऊ शकतात, तुमच्याकडे कपडे वगैरे घेतात त्यावेळेला ते पृष्ठ असतात त्यामध्ये, ते देखील घेऊ शकतात किंवा एखादा न्यूजपेपर घेऊ शकतात. तर बघा, मूळ कटोरी आपल्याला अशा पद्धतीने त्यावर ठेवून घ्यायची आहे आधी. आणि त्यानंतर मग मूळ कटोरी आहे तशी आपण आधी आखून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी आधी ही कटोरी आखून घेत आहे आणि आहे तेवढंच माप तुम्ही ते ठेवायचं आहे. थोडंही माप इकडे तिकडे आखायचं नाही, म्हणजे मूळ कटोरीचा आकार जेवढा आहे तेवढाच तो यायला हवा. व्यवस्थितपणे आपण ते शिलाई मार्किंग करायची आहे. तर इथे बघा, मी मूळ कटोरीवरून आधी आहे तशीच ती कटोरी आखून घेतलेली आहे. बघा, आता यापासून आपण कटोरी कशी वाढवायची, म्हणजे ब्लाऊज स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, कटोरी लहान पडत नाही. तर इथे बघा, आधी हे दोन्हीही जे वरचे टोक आहेत, वरची बाजू आहे, तर तिथे दोन्हीही बाजूला आपण शिलाई मार्जिन साठी आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला जर पाव इंच हवं असेल तर पाव इंचावर किंवा अर्धा इंचावर हवे तेवढे तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकतात. इथे तुम्हाला बाजूला पिशव्या पडलेल्या दिसत असतील तर ते ब्लाऊज कटिंगसाठी मी तिथे ठेवलेलं आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे दोन्हीही बाजूला शिलाई मार्जिनसाठी आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे कटोरी जेव्हा आपण तिथे कटोरीचा पार्ट स्टिच करत असतो तर ते कमी पडत नाही. आता बघा, इथे आपण खालच्या बाजूला किती अंतर आपण ते वाढवायचं आहे, तर इथे आपल्याला दोन्ही बाजूला सारखंच अंतर आपल्याला वाढवायचं असतं. इथे कटोरीचा राऊंड इथे आहे 7.5 इंच. तर सगळ्यात आधी हे जे मार्किंग आपण केले आहे तर तेवढं आपण इथे मापून घ्यायचं आहे. तर हे मापताना बघा तुम्ही, इथे जर का तुम्ही असं डायरेक्ट सरळ धरलं तर तुमचं हे माप व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आहे तशा आकारावर आधी पूर्ण मार्किंग माप आपण घ्यायचं आहे. तर इथे बघा, हे आहे 6.25 इंच आणि आपला कटोरी राऊंड आहे हे 34 साईजसाठी. मी तुम्हाला कटोरी राऊंड वाढवून दाखवत आहे. तर इथे 34 साईजसाठी 7.5 इंच कटोरी राऊंड आपल्याला पाहिजे आहे. तर आपल्याला इथे मूळ कटोरीचा हा जो पार्ट आहे त्याचं माप आहे 6.25 इंच, म्हणजे आपल्याला 2.25 इंच अंतर वाढवायचं आहे. तर ते आपल्याला दोन्हीही बाजूला सारखं वाढवायचं आहे. तर बघा, त्यासाठी काय करायचं आहे, तर 2.25 इंचाचा आपल्याला निम्मे भाग करायचा आहे. जर तुम्हाला असं डायरेक्ट समजत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर इथे तुम्ही मेजर टेपच्या साह्याने 2.25 इंच जे अंतर आहे तर त्यापर्यंत असा प्रकारे मेजर टेप जो आहे तर तो फोल्ड करायचा आहे. आणि इथे 2.25 इंचाचा निम्मा भाग आहे, 1 इंचाला 1 रेषा कमी. तर दोन्हीही बाजूला आपल्याला त्याच पद्धतीने 1 इंचाला 1 रेषा कमी ह्याप्रमाणे मापं आपल्याला टाकून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, थोडंही माप आपल्याला कमी जास्त ठेवायचं नाही. तर इथे बघा, अशा पद्धतीने दोन्हीही बाजूला मी मार्किंग मेजरमेंटचं मार्किंग केलेलं आहे.
आणि परफेक्ट असा आपला आकार इथे आलेला आहे, म्हणजे कटोरी राहून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आलेला आहे। तर इथे बघा, आता हे जे आपण पाव एक इंचाला एक इंच कम एक रेषा कमी ह्याप्रमाणे मार्किंग केले आहे, तर ते आधी अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला जी आपण शिलाई मार्जिनसाठी मार्किंग केली आहे तिथून ते जोडायचं आहे। आणि ह्या बाजूला बघा, अशा प्रकारे शिलाई मार्जिनचं अंतर ठेवून ते जोडून घ्यायचं आहे। हे बघा, सुरुवातीला एकदम डॉट डॉट करून आपण तुम्ही ते जोडायची आहे, नंतर एक डार्क आपण ती लाईन करून घ्यायची आहे। तर बघा, इथे वरच्या बाजूला आपलं हे मार्किंग आता इथे झालेलं आहे। आता हे जे आपण कटोरी राऊंड आपला जो आहे 7.5 इंचाचा आहे, तर इथे मी तुम्हाला दाखवते, हे बघा मापून दाखवलेलं आहे। तर बरोबर इथे 7.5 इंच हा कटोरी राऊंड आलेला आहे। आता आपल्याला 7.5 इंचाचा निम्मा भाग करायचा आहे, म्हणजे हा जो कटोरी राऊंड आहे तर त्याच्या सेंटरला आपल्याला मार्क करायचा आहे। तर 7.5 इंचाचा जो हा म्हणजे अर्धा भाग आहे, तर तो 4.25 इंच आलेला आहे। तर इथे आपल्याला 4.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा कटोरीचा सेंटर पॉईंट मिळेल। म्हणजे टक्स आपण जिथे टक्सची उंची आणि रुंदी आपण जिथे मार्किंग करणार आहोत तर ते मिळेल। तर इथे बघा, हा जो आपला कटोरीचा हा जो वरचा पार्ट आहे, तर त्या टोकापासून खालपर्यंत अगदी सरळ रेषा तुमची यायला हवी। म्हणजे जर का तुमची रेषा सरळ आली नाही, इकडे तिकडे थोडी देखील जरी तुमची ती रेषा आली, तर तुमचा जो टक्स तुम्ही टाकतात म्हणजे स्टिच करतात, तर तो तुमचा तिरका येतो आणि तुमची ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। तर त्यामुळे ही रेषा बरोबर सरळ यायला पाहिजे। हे बघा, इथे बरोबर सरळ रेषा आलेली आहे। तर आता वरचं मार्किंग आपलं झालं आहे। आता इथे जे आपला सेंटर पॉईंट आहे तिथून खाली 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला ही जी मार्किंग केलेली आहे, तर ह्या पॉईंटला हे जे दोन्ही वरचे पॉईंट आहे, आपण वाढीव भाग जिथे पॉईंट केलेला आहे, बघा अशा पद्धतीने ते दोन्हीही भाग जोडून घ्यायचे आहे, म्हणजे आपला हा कटोरीचा हा त्रिकोण तयार होईल। हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला खालचा 1.5 इंचाचा मार्किंगचा जो पॉईंट आहे, तर तिथून दोन्हीही बाजूला तुम्ही 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे छोटं माप आहे, मध्यम साईजचं माप आहे, म्हणजे 34 इंच साईजचे हे कटोरीचं मी तुम्हाला मार्किंग दाखवते। तर 1.25 इंच त्याच्यासाठी टक्सची रुंदी घ्यायची आहे आपल्याला, हे मी मार्किंग केलं आहे। आता टक्सची उंची आपल्याला हा जो आपला 1.5 इंचाचा जो पॉईंट आहे मार्किंग केलेला, तर तिथून वरपर्यंत 2.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे। हे बघा, आणि 2.5 इंचावर जिथे मार्किंग केलेलं आहे, तर तिथून टक्सचे रुंदीचे जे आपण पॉईंट दिलेले आहेत, तर तिथे अशा पद्धतीने रेषा आखून घ्यायचे आहेत। हे बघा, तर आपण दोन्हीही बाजूला व्यवस्थित अंतर आखून कटोरी राऊंड वाढवून घेतलेला आहे। टक्सची उंची रुंदी देखील आपण दिलेली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी राऊंडसाठी मार्किंग केलं, म्हणजे परफेक्ट कटोरी राऊंडचं माप जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला कटोरी स्टिच करताना प्रॉब्लेम होत नाही। आणि मूळ कटोरीपेक्षा जर तुम्ही तुमची स्टिच करताना कटोरी वाढवून घेतली नाही, तर ती कमी पडते। त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घ्यायची आहे। आता हे मी तुम्हाला कट करून नंतर दाखवते।
आणि कट करताना देखील व्यवस्थित करायचं आहे. तुम्ही मार्किंग केलेलं आहे तिथेच तुम्ही कट करायचं आहे, आत थोडंसंही आत किंवा बाहेर ते कट करायचं नाही, नाहीतर तुमचं मग पुन्हा कटोरीचं हे माप बिघडतं. एकतर कटोरी छोटी पडते किंवा मोठी होते, त्यामुळे परफेक्ट मार्किंग केलेल्या भागावरच तुम्ही ते कट करायचं आहे. आता इथे बघा, हे कट झालेलं आहे, परफेक्ट आकार आपला हा आलेला आहे कटोरीच्या पार्टला. तर इथे बघा, हे जे आपण अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही जे अंतर ही शिलाई मार्जिनसाठी घेतात, तर ते जर तुम्ही नाही घेतलं तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या कटोरीला आकार देतात. म्हणजे खालच्या बाजूला तर तुम्ही अंतर बरोबर मार्किंग करतात, म्हणजे वाढून घेतात, पण इथे जर का तुम्ही शिलाई मार्जिन घेतली नाही तर तुमचा हा जो कटोरीचा पार्ट आहे, तर मूळ कटोरी तुमची जी आहे, तर बघा अशा पद्धतीने तुम्ही मूळ कटोरीपेक्षा आतमध्ये शिलाई घेतात, म्हणजे कटोरी तुमची छोटी पडते आणि मग तुमच्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग दोन्हीही बिघडतात. तर त्यामुळे अशा पद्धतीने दोन्हीही बाजूला, वरच्या बाजूला शिलाई मार्जिनसाठी तुम्ही मार्किंग करायचं आहे, म्हणजे वाढवून घ्यायची आहे कटोरी. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेऊन कटोरी वाढवून घेतली, तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते. तर बघा, या पार्टमध्ये मी तुम्हाला कटोरी राऊंड वाढून कटोरीचं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित घेऊन कशी वाढवायची ते सांगितलं आहे. तर आता मी तुम्हाला कोणत्या छातीच्या मापाला किती कटोरी राऊंड हवा आहे, तर त्याचा चार्ट देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे बघा, मी छातीचं माप आणि कटोरी राऊंड किती घ्यायचं आहे तर ते इथे लिहून घेतलं आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, जर तुमचं छातीचं माप 28 इंच असेल तर त्यासाठी तुम्ही 7.5 इंच हा कटोरी राऊंड तुमचा हा पाहिजे. तर कटोरी राऊंड म्हणजे काय, तर इथे बघा, हा जो आपण वाढवून घेतलेलं अंतर आहे तर त्याला तो कटोरी राऊंड म्हणतात. तर ते तुमचं 7.5 इंच पाहिजे आहे. तर 7.5 इंच म्हणजे किती, तर 7 इंचाला 2 रेषा कमी म्हणजे 7.5 इंच. तर इथे तुम्हाला मी मराठीत देखील म्हणजे अक्षरात देखील लिहून दाखवते 7.5 इंच. 30 इंच छातीसाठी तुम्ही इथे 7 इंच कटोरी राऊंड घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला अक्षरात देखील लिहून दाखवत आहे, सर्व मापे मी तुम्हाला अक्षरात लिहून दाखवणार आहे. आता 32 इंच छातीसाठी तुम्ही 7.25 इंच कटोरी राऊंड घ्यायचा आहे. तुम्हाला मी शेवटी चार्ट देखील दाखवणार आहे. आता 34 इंच छातीसाठी तुम्ही 7.5 इंच कटोरी राऊंड घ्यायचा आहे. 36 इंच छातीसाठी तुम्ही 7.5 इंच कटोरी राऊंड घ्यायचा आहे. तर 1.25 इंच म्हणजे 3 रेषा, 1.5 इंच म्हणजे 2 रेषा आणि 1.5 इंच म्हणजे 1 रेषा. तर 36 इंचासाठी तुम्ही 7.5 इंच घ्यायचं आहे. आता 38 इंच छातीसाठी तुम्ही 8 इंच कटोरी राऊंड घ्यायचं आहे. इथे 40 इंच छातीसाठी मी इथे घेणार आहे 7.25 इंच कटोरी राऊंड. म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे मार्किंग करायचं आहे, वाढवून घ्यायची आहे कटोरी. आणि त्यानंतर मग तुम्ही 42 इंच छातीसाठी तुम्ही घ्यायचं आहे 7.5 इंच कटोरी राऊंड. तर इथे बघा, कटोरी राऊंड म्हणजे तुमचं हे माप, म्हणजे हे वाढीव माप. तर इथे 44 इंच छातीसाठी मी इथे 7.5 इंच कटोरी राऊंड घेतलेला आहे. हा अगदी परफेक्ट चार्ट आहे कटोरी राऊंड वाढवण्याचा. 7.5 म्हणजे 8 नंतर 3 रेषा, 7.25 म्हणजे 8 नंतर 1 रेषा, 7.5 म्हणजे 8 नंतर 2 रेषा आणि 8 नंतर 3 रेषा म्हणजे 7.5. आता इथे 46 इंच छातीसाठी मी 9 इंच कटोरी राऊंड लिहून घेतलेलं आहे. हे अगदी परफेक्ट माप आहेत, याने तुमचं कटोरीचा पाठ कधीही कमी जास्त होणार नाही.
तर इथे बघा, हे तुम्ही अगदी परफेक्ट लिहून घ्यायचं आहे. 48 इंच म्हणजे सगळ्यात मोठं माप. त्यासाठी कटोरी राऊंड तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे याच्यावर मी तुम्हाला दाखवते आहे, बघा हे अंतर तुम्ही 9.5 किंवा 10 इंच हा कटोरी राऊंड तुमचा पाहिजे. तर इथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट. मी तुम्हाला हे सविस्तरपणे सावकाशपणे सांगितलेलं आहे. अगदी छोट्या छातीच्या मापापासून तर सगळ्यात मोठ्या मापापर्यंत मी तुम्हाला कटोरी राऊंड सांगितलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्ही कटोरी राऊंडचं परफेक्ट मेजरमेंट घेऊन वाढवून घ्यायची आहे. तर यापुढे तुमचं कधीही कटोरीचं स्टिचिंग करताना कमी जास्त पडणार नाही. माप अगदी परफेक्टपणे मी तुम्हाला कटोरीचं वाढवायची कशी, टक्सची रुंदी, टक्सची उंची सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही देखील कटिंग करून बघा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.